अरे गाईज, निरज बोईर ब्लॉग मधून हार्दिक स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहे शापूरला. शापूरला का चाललोय ते तुम्हाला मी सांगेन आहे. तर आपल्यासोबत आहेत आता सर्वजण. तुषार आहे, अनिल आहे, आणि अनिलचा भाऊ पण आहे. तर आता मी तुम्हाला सांगेनच, आता सध्या आपण थांबलो इथं ज्यूस प्यायला. तर जसं रस्त्यात काय घडेल, काय शूट करता येईल, तसं मी करत जाईन. नाहीतर डायरेक्ट आपण भेटूया शापूरला. चला तर गाईज, आता आम्ही इथं थांबलेलो आहे. कुठे थांबलं रे अनिल? काय नाव आहे? फूड मॅक्स. तू थांबलेलं कुठे? आला खातुरीला गया. खातुरीला थांबलेलो. इथं वाटतं आपली आता गाडी चेंज करायची. गाडी चेंज करायची? ना तुम्ही गाडी बघा, गाडी कशी आहे पोलिसांची. आयफोन घेतला आम्ही. आयफोन घेतला आम्ही. तर गाडीत आता मी बघूया, जरा वाटत का शूट करा भेटलं तर आपण शूट करूया. तोपर्यंत गाडीत आता आपण फायनली पोहोचलेलो आहे इथे शापूरमध्ये. शापूरमध्ये नाही आपण प्रॉपर कुठं आले, किनवली का? किनवलीमध्ये आहे कुठे. तर आपण पोहोचल्या आहोत. फुल क्राऊड आहे इकडं. ती पण मंदिर तिकडे आहे. दुसरं असेल काय, इकडं गर्दी आहे. इकडे मंदिर आहे. आम्ही आता पोहोचले आहो. गर्दी तर जामच आहे. त्याच्यामुळे बघू आहे दर्शन भेटतो का नाही. आपल्या इथून आपण दुसऱ्या ठिकाणी पण जायचं, दुसरा एक स्पॉट आहे तिथे पण जायचं आहे. तर बघूया आता कसा काय होतं ते. तर भेटूया गाईज. आपण मंदिराजवळ आलेलो. आपण मंदिराजवळ आलेलो आहे गाईज. आता बघू शकता हाय मंदिर जो कौरा खाली आहे बघ ना. सीन कसा आहे? दर्शनही झालेलं आहे शॉर्टकटमध्ये. शॉर्टकटमध्ये दर्शन केलेलं आहे आपण. लाईन चालू होती, गेट खुला होता, तर आम्ही पटकन घुसलो, दर्शन करून घेतलं. आता आपण नदीकडे आलो. हा ना, खूप लांबून आलो. देवाला माहिती आहे माझी भक्त लांबून आले. लवकर दर्शन झाला. दर्शन कसं आलं लवकर. लागला असं नाही का? चप्पल धवा लागेल. चप्पल पण धवाची नाही. नदीचा आनंद. थंड आहे पाणी? नाही गरम. कुठे पाणी? गरम आहे पाणी. नाही गरम आहे. येऊ मग इथं बघा. गरम पाणी दादा भेटूया बघू आता. हवामान भारी आहे. काय म्हणतं? हवामान जरा भारी आहे. वा ना मस्त आहे. ना
तुला खालती वाकायला लागते मी हात दुखायला स्टिक नाही आणली ना आपला काय त्याला मोटरला आपण इकडे पाहायचा असं बघूया काय दादा दुसरा स्पॉट कुठे आहे तर गाईज आता आपण आलेले आहो शापूर येते मानस मंदिर म्हणजे त्या मंदिरची काहीतरी एक म्हणजे अशी आहे काय बाबा हा शोभा आहे नक्की का सीन बघ ना बाबा कसं आहे सीन तर आहेत ना भाई बारे आता मी आता दाखवीनच तसं मंदिर तर तुम्हाला गेट दिसत असेल वरती गेट मंदिरचा मेन गेट आहे मला दाखवतो मी तर मग काय काय मंदिरमध्ये शूट करणार तर बरंच काय काय आपण मंदिर तर खूप चांगलं आहे मला दाखवतो मी आता काहीच नाही बघा कशी एंट्री आहे तर काही आपण मानस मंदिरला आतमध्ये आलेलो जरा चढवून होती वरती चढायला आधी जाम कटाला आला होता म्हणजे असा खरा जीवा उठून चालत चढला आम्ही आखी जणा मागं मंदिर आम्ही बघू शकता मानस मंदिर आता चालतो आम्ही रे एंट्री वाटते त्या हटून आहे बघूया आतमध्ये जाऊन देता का नाही आम्ही चालतो भाऊकडून माहिती घेऊ भाऊ काय माहिती सांगेल भाऊ बाय कशाला मजा येते ते उभा आहे तिथे काय उन्हान अरे पण उन्हान उभा आहे तो आणि तुला कसा वाटला चालायला वाटत आणि इथे जोडा बिलकुल चालत नाही कपल्स कपल्स आलं नाही खांद्यावर टाकून पण जमत नाही इथं असं बघा सुटसुटी चालायला लागते इकडं तसं म्हणजे तीन मीटर एक माणसाला अंतर सांगितलं हा 3 मीटर एक माणसाला अंतर ठेवायला सांगितलं म्हणजे खालती बोर्डात लिहिलेलं आहे तसा नाही आलं का बघा तिथे वाचा आम्ही पुढे तुम्हाला देऊ माहिती मला ते गेट आला वाटतं बाबा इथला गे इथून एंट्री वाटतं मंदिर आहे ना रे इथं पण मंदिर आहे पण यो मंदिर का तो कुठली मूर्ती पूर्ण सोन्याची आहे बघू शकता मी मूर्ती पूर्ण सोन्याची आहे ती हुशार चालत जरा आता फार उतरताना नाही मजा आला आपल्याला फार आम्हाला ब्लॉग बनवायचा होता म्हणून आम्ही चालत सांगितलं गप्पी आता आम्ही पोचलेलो फायनली मंदिर बघू शकता सीन काय म्हणजे मंदिर वगैरे किती कडक आहे बाबा ती हिरण दाखव हिरण दाखव बसले बसले तिला बसले तर बसून दे तिला गाईस आतमधून आता जस्ट बाहेर आल्या आतून एकदम कडक मंदिर केलेलं आहे म्हणजे फोटो काढायची जाम इच्छा होती पण काढूनच देत नाही आत्मा फोटो फोटो का व्हिडिओ लपून पण काढता येत नाही तिथे इतके म्हणजे असे कॅमेरे आहेत आणि वॉच ठेवून आहेत त्याने म्हणलं पण आता आपण सध्या आता त्यांचे बाहेर आलो मंदिराचे गार्डन आहे इकडे गार्डन आहे एक साईडला तिथे स्वस्तिक पण आहे पण तो आपल्याला वरतून बघताना नाही तर वरती मंदिराच्या वरती जायला पण एंट्री नाही ना त्यामुळे इथे तुम्हाला दाखवतोय बघा तो तिथे आहे ना तिथे स्वस्तिक आहे तो पण आपल्याला बघता नाही येणार कारण की चला इकडे चला इकडून आपल्याला द्यायचं तर रे नको ते सिया जवळ बाता करायला रुसले हो अहो का इथं स्वस्तिक आहे एकदम चांगलं असं मंदिर आहे वातावरण पण आहे एकदम सुंदर आणि इथं कचरा थोडाही दिसणार नाही तुम्हाला आणि टाकून पण देत नाही कोणलाही तर कचरा बॉटल दिसते कुठे दिसतं बॉटल भाई काही पण नको सांगू काही पण सांगते रे दा जरा चपला आहेत माझ्या तिकडे चपला काढल्यात आम्ही त्या घालतो मग खालती उतरताना तुम्हाला दाखवतो काय कसं अरे काही जाता आम्ही खालती उतरत आहोत बघू शकता
कशी चढ नाही, आम्ही असा फिरून आलो, आता अशी उतरणला चढ खाली उतरता उतरणमध्ये क्लासिक एकदम मस्त आहे. पण हे मस्त वाटला का मंदिर एकदम म्हणजे काला. तर गाईज तुम्ही बोलत असेल मधीन कॅमेरा का बंद केला, त्याला एक कारण आहे. मागे होता कॅमेरा 500 रुपये, हा आता 500 रुपये फाईन लागले. मला आधीच मोबाईल डायरेक्ट बंद करून खिशात टाकला, तो कोणी यायच्या आत. गार्डन आहे इथे आम्ही, तसं आता तरी किती 1 किलोमीटर चालाच आहे. मग गाडी जवळ आम्ही जाऊ. कॅमेरा नशीब मी मोबाईल खिशात ठेवला, नाही तर तो हलका माणूस 500ची फाईन मारायला. कारण की मोबाईल अलाउड नाही, तरी मी शूट करतोय तुमच्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी. आता बघूया, खालती जातो मी, काय असेल तर दाखवेन, नाही तर डायरेक्ट आपली गाडी डायरेक्ट चेंजिंग आहे. बोल गाडी चेंज होईल आपली परत एकदा. आपली बाईक आहे ती, तिकडे लावली खातिवलीला. गाडी कुठली पण असो, ब्रेझा आहे ती. येडा इतका पण नको येडा समजू. आहे ती म्हणला ना, कुठली बस आहे ती. बस आहे ना त्यांची पण असो. किती टायर आहे तिला, नाव काय तिला, टायर किती आहे. हा मग बस आहे का नाही बस. हा आता मी खालती पोहोचलो. ही स्विफ्ट आहे आपली इथे दाखवायची नाही. आता मी इथे पोचलेलो आहे खालती गाईज. आता बघूया मी गाडीत बसतो, आता उतरेन कुठे तिकडे मला सांगला खातीवरीला. मग बघू भेटूया नंतर. गाईज आता आपल्या गाड्या पण चेंज झालेल्या, तुम्ही दिसू शकता आपल्या इथं बाईक आहे. आता आलो इथं चायनीज सेंटर वेज खायसाठी. सकाळ बसा काय खाल्ला नाही, त्या डे आपण आता खाऊ, खातो ना तुम्हाला भेटतो. मग काय असं ते पुढचं सांगतो. तर गाईज आता आम्ही लांब घेणार आहे. आत्ताच आम्ही मस्त आहे की नाश्ता वगैरे केला, चायनीज वगैरे खाला. भूक पण जाम लागली होती सकाळपासून, काय खाला नव्हता. अरे मला आता नाश्ता वगैरे केला आम्ही, आता आम्ही घरी चाललो आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की आपल्याला तुम्ही सबस्क्राईब कराल तर तुम्हाला आपले नवीन ब्लॉग जे येतील ते दिसतील. त्याच्यामुळे पहिला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.